नमस्कार, मी संदीप देसाई, न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे नागपूर मधली. गुन्हेगारांनी गुन्हा कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी केलेलं पाप लपून राहत नाही. गुन्हेगारांनी त्यांचं पाप जमिनीत गाडलं तरी पोलीस ते शोधून बाहेर काढतात. नागपूरमध्ये पोलिसांनी खुनाच्या अशाच एका गुन्ह्याचा पर्दाफाश केला. पोलिसांनी अटक केलेल्या या तीन आरोपींनी 28 डिसेंबरला पंकज गिरमकरचा खून केला. अजय सिंह ठाकूर, मनोज तिवारी आणि शुभम डोंगरे यांनी हल्दीराम कंपनीत इलेक्ट्रिशियनचं काम करणाऱ्या पंकजचा निर्घृण खून केलाय. पंकजच्या डोक्यावर लोखंडी घनाचे अनेक वार करण्यात आले, त्यामुळे पंकजचा जागीच मृत्यू झाला. खुनानंतर अमर सिंहनं पंकजचा मृतदेह ड्रम मध्ये झाकून ठेवला. मृतदेह खोल खड्ड्यात पुरण्याचा प्लॅन आरोपींनी रचला. त्यांनी परिसरातील जेसीबी चालकाला शौचालयासाठी 10 फूट खड्डा खोदण्यासाठी बोलावलं. जेसीबी चालकानं खड्डा खोदल्यानंतर त्यात 50 किलो मीठ टाकून त्यात पंकजचा मृतदेह आणि बाईक टाकली. बाहेरची माती सुद्धा त्यावर टाकली. दुसऱ्या दिवशी पुन्हा जेसीबी चालकाला बोलवून त्याला धाब्याचे कॉलम कमकुवत झाल्यामुळे खड्डा बुजवण्यास सांगितलं. खड्डा बुजला, मात्र गुन्हा बुजला नाही. खड्ड्यातून मृतदेह आणि बाईक बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलंय. पण त्या दिवशी मयतला त्यांनी घरी बोलवलं आणि त्याच्या डोळ्यात जे आहे मिरची पावडर टाकून त्याची हत्या केली आणि जी आहे ती डेड बॉडी जवळच जी आहे तिकडे जमिनीत पुरली. जेसीबीने गड्डा केला टॉयलेट बनवण्याच्या निमित्ताने आणि गाडी पण पुरली, डेड बॉडी पुरली आणि जे आहे असं करून 1 महिन्यापासून त्याचा काही थांग पत्ता नाही लागला. पंकजच्या कुटुंबियांनी 29 डिसेंबरला धंतोली पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार दाखल केली. मात्र धंतोली पोलिसांनी हे प्रकरण गंभीरपणे घेतलं नाही तर गुन्हे शाखेला पंकजचा खून झाल्याचं समजलं. त्यांना पंकजचा अमरसिंह सोबत वाद झाल्याचीही माहिती समजली. गुन्हे शाखेनं अमरसिंह तसंच कुक मुन्ना तिवारीची चौकशी केली. दोघांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. अखेर पोलिसांसमोर त्यांनी शरणागती पत्करून खून केल्याचं मान्य केलं. या खुनामागे कारण होतं ते अनैतिक संबंधांचं. पंकज आणि अमरसिंहची वर्षभरापूर्वी ओळख झाली. पत्नी आजारी असल्यामुळे पंकज अमरसिंहच्या धाब्यावरून टिफिन आणत होता. दरम्यान त्यांची मैत्री झाली. याचा फायदा घेऊन अमरसिंह पंकजच्या पत्नीच्या संपर्कात आला. दोघांमध्ये चॅटिंग आणि भेटी वाढल्या. त्याची माहिती कळताच पंकजने पत्नी आणि अमरसिंहला समजावण्याचा प्रयत्न केला. अमर ऐकत नसल्यामुळे पंकज नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्या मूळ गावी वर्ध्याला निघून गेला. तिथून तो नागपूरला ये जा करत होता. त्यानंतर अमरसिंह पंकजच्या पत्नीसोबत चॅटिंग करतच राहिला. अमरसिंहला समजवण्यासाठी 28 डिसेंबरला पंकज धाब्यावर आला. त्याने अमरसिंहला त्याच्या पत्नीपासून दूर राहण्यास सांगितलं. त्यामुळे अमरसिंह संतापला आणि त्याने पंकजचा खून करण्याचं ठरवलं. जो ढाबा मालक होता जोगेंद्र आणि दुसरा पंकज तिवारी म्हणजे ढाबा मालक आणि ढाब्याचा कूक आणि ढाब्याचा वेटर असं तिघांनी मिळून पंकज गिरमरकर याची हत्या केली. कारण की तो ढाबा मालक जोगेंद्र सिंग जो होता याचं मयच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते आणि तो त्याच्याशी जे आहे चॅटद्वारे मोबाईलद्वारे संभाषण करायचा. अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरत असल्यानं पंकजला त्याचा जीव गमवावा लागला. थंड डोक्यानं खून करणाऱ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा दिली तरच पंकजला मृत्यूनंतर न्याय मिळाला असं म्हणता येईल. प्रशांत मोहिते, न्यूज 18 लोकमत, नागपूर. यानंतर पुढची बातमी आहे जळगाव जिल्ह्यातली. जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ इथं अपघातानं सगळ्यांना सुन्न केलेलं आहे. लग्नाचं रिसेप्शन आटपून गावी परत येत असताना गाडीला डंपरची जोरदार धडक झाली आणि यामध्ये 12 जण ठार झाले. चौधरी कुटुंबियांवर काळानं घाला घातलेला आहे. कसा घडला अपघात बघूया. भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू. स्वागत सोहळ्यातून परत येताना काळाचा घाला. एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू. क्रुझर आणि डंपरचा अपघात. भुसावळ जवळील चिंचोली इथं झालेल्या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झालाय. लग्नाचं रिसेप्शन आटपून गावी परत येत असताना त्यांच्यावर काळानं घाला घातलाय. मध्यरात्रीनंतर क्रुझर आणि डंपरमध्ये अपघात झालाय. चोपडा गावातून पाहुण्यांना घेऊन क्रुझर गाडी मुक्ताईनगरच्या दिशेनं जात होती. मात्र भरधाव वेगानं जात असलेल्या डंपरनं क्रुझर गाडीला जोरदार धडक दिल्यानं अपघात झालाय. अपघातात 6 जण जखमी झालेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काचा फोडल्या आणि ते बायांना काढले, काही लहान मुलांना काढले. लहान मुलं आक्रोश करत की बाहेर काढा बाहेर काढा. एक बाई ही वारली ते आमची बहीण, ती बाई की बाहेर काढा बाहेर, तोंडातून रक्त चालू होतं आणि म्हणत होतं की बाहेर काढा बाहेर काढा.
आणि व्याहीच्या जागेवरच खलास झाले. सहा जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यांच्या सहाही लोकांचं शवविच्छेदन आपल्या ग्रामीण रुग्णालय यावल येथे करण्यात आलेलं आहे. तसेच ज्यांना जळगाव येथे पाठवण्यात आलेलं आहे त्यांच्यापैकी 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. या अपघातामुळे 3 गावांवर शोककळा पसरली आहे. 3 गावातील 12 जण अपघातात ठार झालेत. मृतकांमध्ये चिंचोली गावातील 8 जणांचा समावेश आहे. त्यामुळे मृतकांच्या नातेवाईकांच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. कुणाचा पती, कुणाचा मुलगा तर कुणाचे वडील या अपघातानं हिरावून घेतले. त्यामुळे सर्वत्र अश्रूंचा बांध फुटलाय. हा राख वाहणाऱ्या ट्रकने झालाय आणि हे राख सुद्धा या ठिकाणी अवैधरित्याने वाहिले जाते. त्यामुळे अत्यंत दुर्दैवी प्रसंग आहे. या ठिकाणी शासनाने, हे मध्यमवर्गीय कुटुंबातले आहे, शासनाने यांना काही मदत करावी अशी माझी अपेक्षा आहे. मन सुन्न करणाऱ्या या अपघातात चौधरी कुटुंबातील 7 जणांचा बळी गेलाय. त्यामुळे चौधरी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. मृतकांमध्ये प्रभाबाई चौधरी, प्रभाकर चौधरी, सोनाली चौधरी, आश्लेषा चौधरी, मंगलाबाई चौधरी, सोनल महाजन, धनराज तायडे यांचा समावेश आहे. चोपडा इथून ही सर्व मंडळी चौधरी यांच्या मुलीच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा आटपून परत येत असताना हा अपघात झालाय. या अपघातामुळे रस्ता सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. इम्तियाज अहमद सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, भुसावळ. यानंतर पुढची बातमी आहे ती सुद्धा अशाच भीषण अपघाताची आहे. सांगलीमधली अंत्यविधीसाठी जाणाऱ्या गाडीचा भीषण अपघात झाला. यामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय. अंत्यविधीला निघालेल्या 5 जणांवर काळाचा घाला. गाडीचं स्टेअरिंग लॉक झाल्यानं अपघात. गाडी थेट विहिरीत पडली. नातेवाईकाच्या अंत्यविधीला जाणाऱ्या 5 जणांवर काळ्यानं घाला घातलाय. त्यांच्या गाडीचं स्टेअरिंग लॉक झालं, त्यामुळे चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी थेट एका विहिरीत शिरली. विहीर पाण्यानं तुडुंब भरलेली असल्यानं कुणालाही बाहेर निघता आलं नाही. त्यामुळे गाडीतील 5 जणांचा दुर्दैवी अंत झालाय. मृतांमध्ये मच्छिंद्र पाटील, कुंडलिक बरकडे, गुंडा डोंबाळे, संगीता पाटील, शोभा पाटील यांचा समावेश आहे. तर हरिबा वाघमारे गाडीच्या काचा फोडून बाहेर आल्यानं ते बचावलेत. एकाच परिवारातील 3 सदस्य आणि पाहुणे, आमचे बरकडे पाहुणे आणि डोंबाळे पाहुणे यांचं दुःखद निधन. गाडी एकदम विहिरीमध्ये जाऊन पडली आणि त्यांचं दुःखद निधन झालं. सांगली जिल्ह्यातील झरे पारेकरवाडी इथे हा भीषण अपघात झालाय. रात्र असल्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत होते. त्यानंतर JCB मदतीनं कार विहिरीतून बाहेर काढण्यात आली, मात्र तोपर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला होता. विहिरीमध्ये झाल्यावर मग काय, बांधली माणसाने कासरं दावी लावली, गाडी बांधली, गाडी ओढून निघाली नाही. पण JCB आणली कारच्या 5 तासात. JCB नेऊन गेले, ते JCB पोहोचणार मग ती JCB ओढून पुणे ट्रॅक्टर आणून ओढून काढली. 5 जणांचा मृत्यू झाल्यानं आटपाडी गावात शोककळा पसरली आहे. त्यामुळे गाडी चालवत असताना अतिघाई करू नका, हेच या निमित्तानं सांगणं. सांगलीहून आसिफ मुरसल सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यामुळे आजचा वार कुठेतरी घातवार ठरलाय असंच म्हणावं लागेल. यानंतर बातमी शिर्डीमधली आहे. शिर्डीतल्या ग्रामीण भागातल्या एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक सायकल बनवली आहे. विशेष म्हणजे त्यांना आपल्या जवळच्या सायकललाच ई सायकलमध्ये रूपांतरित केलेलं आहे. या विद्यार्थ्याला ही कल्पना कशी सुचलेली आहे बघूया एक रिपोर्ट. कोण म्हणतं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुलं शहरी मुलांपेक्षा कमी आहेत? आता हेच बघा ना, शिर्डीतल्या राहता तालुक्यातील शेतकऱ्याच्या मुलानं चक्क इलेक्ट्रिक सायकल बनवली आहे. प्रवरा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या वैभव गाडेकर यानं ही सायकल तयार केली आहे. दररोज 15 किलोमीटरचा प्रवास करून लोणी प्रवरानगर इथे वैभव कॉलेजला जात होता. जाण्या येण्याचा खर्च वाचावा म्हणून त्यानं ही सायकल तयार केली आहे. जवळ असलेल्या सायकलला त्यानं आयडिया लढवून ई सायकल बनवली आहे. चार्जिंगची बॅटरी, मोटर याच्या मदतीनं सायकलला पॅडल न चालवण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखवलाय. ही ई सायकल ताशी 50 किलोमीटरच्या वेगानं धावू शकते. एकाच वेळी सेल्फ रनिंग आणि पॅडलचाही उपयोग करता येतो.
वैभव आता दररोज आपल्या सायकलवरून पैसे खर्च न करता कॉलेजला जातोय. मला रोज धावपळ व्हायची, रोज धावपळ व्हायची आणि रोज क्लास मला भरून जायचं. मग माझ्या इथून कॉलेजचं अंतर 15 किलोमीटर घरापासून, तर रोज अपडाऊन करायला मला 30 किलोमीटरचा प्रवास करावा लागायचा. तर मग म्हणलं तर आपण सायकल बॅटरीवर गाडी चालू शकते, तर मग सायकल का नाही चालू शकत? तर त्याच्यामुळे मग मी बॅटरीवर चालणारी सायकल ही बनवली. ग्रामीण भागातील मुलांची घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं अनेकदा शाळा कॉलेजला जाता येत नाही किंवा साधनच उपलब्ध नसल्यानंही शिक्षण सोडावं लागतं. आणि म्हणून अशा विद्यार्थ्यांसाठी ही ई सायकल नक्कीच फायदेशीर ठरू शकते. एक्सटर्नल चार्ज करून हिला पाळावं लागते त्या 30 किलोमीटर पर्यंत. तर मी आता हिला सेल्फ चार्जचं मेकॅनिझम बसून राहिलोय, तर ही सायकल सेल्फ चार्ज होईल. आणि मी जे विद्यार्थ्यांना लांब असं अपडाऊन करावं लागतं, तर त्यांना आपण ही बनवून देऊन देणार मी त्यांना. लहानपणापासूनच काहीतरी वेगळं करण्याची जिद्द असलेल्या वैभवनं ही सायकल बनवली आहे. आता सेल्फ चार्जिंगची सुविधा देखील तो लवकरच बनवणार आहे. स्वस्तात तयार होणारी ई सायकल इतरांनाही बनवून देण्याचा मानस वैभवनं व्यक्त केलाय. तर कुटुंबियांची देखील वैभवच्या या प्रयोगाला साथ मिळतीये. आम्ही त्याला सगळे नाही नाहीच म्हणायचं, तू काहीतरी वेगळंच करतो म्हणजे तुला सगळे काही हसतील, असं होईल तसं होईल, पण तू नाही मला करायचं जे होईल ते होईल. मग त्याला तो सगळ्यात घरातल्या सगळ्यांसगळं चर्चा करून हे करून मला करायचं मग त्यानं ते सायकलचं मग पुरंच केलं. इथून पुढं आता आमचं चाललं आहे त्याच्या म्हणजे विचार आमचा हा बिझनेसच आम्ही त्याला ओपन करून देणार आहोत थोडक्यात. जिद्द आणि धडपड करण्याची तयारी असेल तर निश्चितच आपण अडचणींवर मात करू शकतो हेच वैभवनं दाखवून दिलंय. अशा जिद्दी मुलाला जर आणखीन पाठबळ मिळालं तर राज्यातील इतर सामान्य मुलांपर्यंत ही सायकल पोहोचण्यास नक्कीच मदत होणार आहे. अहमदनगरहून हरीश दिमोटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. यानंतर जाऊयात रायगडमध्ये. वातावरणातील बदलांमुळे रायगड जिल्ह्यातल्या भात शेतीला फटका बसला आहे, त्यामुळे भात शेती करणारे तरुण आता मत्स्यशेतीकडे वळलेत. मत्स्यशेती करून तरुण काही महिन्यांमध्येच लाखो रुपयांचा नफा कमवत आहेत. रायगडमध्ये भात शेतीला आता मत्स्यशेतीचाही पर्याय उपलब्ध होतोय. ही दृश्य त्याचं उत्तम उदाहरण म्हणावं लागेल, कारण रायगड मधील तरुण शेतकरी आता भात शेतीला पर्याय म्हणून मत्स्य शेतीकडे वळत आहे. वातावरणातील बदलांमुळे भात शेतीवर त्याचा परिणाम होतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण होतोय आणि म्हणूनच शेतकरी ही अशी मत्स्य शेती करत आहेत. शहाबाज गावातील तरुण शेतकरी तलावात जिताडा माशांची पैदास करत आहे. तलावात माशांची पिल्लं सोडून 4 महिन्यांमध्ये मासे मोठे होतात. जिताडा माशाची चव ही मटणापेक्षा चांगली असल्यानं या माशाला चांगली मागणी आहे. जिताडा माशासह तलावात शिवडा, राहू आणि कटली माशांचीही पैदास करण्यात येते. तलावात 200 किलो लहान मासे टाकल्यानंतर 6 महिन्यांमध्ये 600 ते 700 किलो मासे मिळतात. वर्षभरात आमचं साधारण 2 ते 3 लाख रुपयाचं एका तलावात उत्पन्न होतं. त्या उत्पन्नावरच आमचा सगळा जो प्रपंच आहे हा आजपर्यंत चालत आलेला आहे. परंतु सध्या यंदाच्या झालेल्या अतिवृष्टीमुळं, अतिपावसामुळं संपूर्ण तलावही वाहून गेले आहेत. अलिबाग तालुक्यातील अनेक तरुण शेतकरी मोठ्या प्रमाणात आता मत्स्य शेती करू लागले. काही महिन्यातच माशांचं दुप्पट उत्पादन मिळत असल्यानं चांगला नफाही मिळतोय, तसंच ग्राहकांनाही ताजे मासे मिळत आहेत. 5 ते 6 महिन्यांनी 1.5 किलो, 2.5 किलो वगैरे, 2.5 किलो, जसा जास्त माणूस तो धावेल तो 4 किलो 5 किलो पण असे होतात ते. यंदा अतिवृष्टीचा भात शेतीसह मत्स्य शेतीलाही फटका बसलाय. पावसामुळे मोठ्या प्रमाणात मासे वाहून गेले, मात्र तरी देखील तरुण शेतकरी मोठ्या जिद्दीनं पुन्हा एकदा माशांचं उत्पादन घेत आहेत. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी देखील शेतीसह जोडधंदा म्हणून मत्स्य शेती करून आपली आर्थिक प्रगती करण्याची गरज आहे. रायगडहून मोहन जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. बातमी नगरची. नगरच्या कर्जत तालुक्यातले शेतकरी अंबालिका साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे त्रस्त आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून कारखान्यातून रसायनयुक्त पाणी येत असल्यानं जमिनीचा पोत खराब होतोय. अनेकदा तक्रारी केल्या, मात्र तक्रारी करून सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घ्यायला कुणी तयार नाहीये. बघू एक रिपोर्ट. अंबालिका साखर कारखान्यातून रसायनयुक्त पाणी, शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान. अजित पवारांच्या वर्चस्वाखाली कारखाना,
अजित पवार शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार का? दूषित तलाव, मृत माशांचा खच, रासायनिक पाण्याचा शेतीला फटका, ही सारी दृश्य आहेत अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत मधले। या साखर कारखान्यातून रसायनयुक्त पाणी तलावात सोडलं जातं आणि त्यामुळे तलाव दूषित झालाय। परिणामी तलावाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला। जमिनीचा पोत खराब होऊन पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे। रसायनयुक्त पाण्यामुळे शेतीला तर फटका बसतोय, शिवाय जनावरांच्याही जीवाला धोका निर्माण झालाय। त्यामुळे जनावरांना वाचवण्यासाठी पाणी विकत घ्यावं लागत असल्याचं शेतकरी सांगतायत। माझी दाण वाढत नाही, खराब रान होते असं होतं, आणि जनावर म्हणजे कसलंच पाणी पिऊ शकत नाहीत, ते घरी नेऊनच पाजायला लागतं एकाच पाणी त्यांना। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणत्या साखर कारखान्यातून हे रसायनयुक्त पाणी सोडलं जात आहे, तर ऐका, हा साखर कारखाना आहे कर्जत मधला अंबालिका। याच अंबालिका साखर कारखान्यातून रसायनयुक्त पाणी तलावात सोडलं जातं आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय। राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्या वर्चस्वाखाली हा खासगी साखर कारखाना सुरू आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही। दादांच्या नेतृत्वाखाली साखर कारखाना सुरू असल्यानं दादागिरीची भीती असलेल्या शेतकऱ्यांची बोलण्याची हिंमत होत नाहीये। आता दादांचाच कारखाना म्हटल्यावर शेतकरी काय बोलतात ते तुम्हीच ऐका। या संदर्भात तुम्ही काही तक्रार वगैरे केल्या होत्या का? नाही, आता एवढं नाही ना, एवढं मोठ्यांचे नादी आपण लागू शकत नाहीत, नाही ना, एवढं मोठ्यांचे नादी आपण लागू शकत नाहीत ना। अंबालिका कारखान्यातील रसायनयुक्त पाण्यामुळे शेतीचं नुकसान होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे। ग्रामपंचायतीकडे ही तक्रार सुद्धा दिली आहे, मात्र ग्रामपंचायतीनं कोणतीही दखल घेतली नाहीये असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। कोणत्या कारखान्यात? अंबालिका। तुम्ही काही तक्रार वगैरे केली का? ग्रामपंचायत मस्त तक्रार, पण ती नाही दिली, ते दाद आहे देऊ। ग्रामपंचायत मस्त तक्रार, पण ती नाही दिली, ते दाद आहे देऊ। अच्छा, रसायनयुक्त पाण्यामुळे तलावातून दुर्गंधी येते आहे। तलावातील पाणी विहिरीत उतरत आहे, त्यामुळे विहिरीही प्रदूषित झाल्यात। अंबालिका साखर कारखान्यातील प्रदूषणाबाबत भांबोर गावच्या ग्रामपंचायतीनं कारखान्याला पत्र लिहिलं होतं, मात्र कारखान्याकडून उडवाउडवीची उत्तरं देण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। कागदोपत्री कारखान्याचे संचालक माननीय दिलीप कदम व जंगलवार हे जरी असले तरी प्रत्यक्षात माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेच या कारखान्याचे सर्वेसर्वा व मालक आहेत। तालुक्यातील शेतकरी व जनतेला हे चांगलंच माहित आहे। अंबालिका कारखाना अजित पवारांचा म्हटल्यावर कोण आणि काय बोलणार हा सवाल आहे। दादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, शेतकऱ्यांच्या हितासाठी दादा कायदे करतात। अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सुरू असलेल्या साखर कारखान्यातून शेतकऱ्यांचंच नुकसान होत आहे। विशेष म्हणजे रोहित पवार याच मतदारसंघातून आमदार आहेत, त्यामुळे तेही या प्रकरणी काय भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे। यातून काही प्रश्न उपस्थित होत आहेत। अजित पवार अंबालिका साखर कारखान्यावर कारवाई करणार का? शेतकऱ्यांचं नुकसान होत असताना अजित पवार गप्प का आहेत? दादा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार का? प्रदूषित झालेला तलाव स्वच्छ कसा करणार? जमिनीचा खराब झालेला पोत कसा सुधारणार? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, कर्जत। ब्रेकनंतर बातमी। चीन मधली चीन सरकारनं अवघ्या 8 दिवसांमध्ये 1000 बेडची क्षमता असलेलं रुग्णालय उभारलंय। कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे। चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडालाय। एकीकडे चीनमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असली तरी दुसरीकडे चीन सरकारनं रुग्णांवर उपचार करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्नही सुरू केले आहेत। कोरोना व्हायरसचा जबर तडाखा बसलेल्या वुहान शहरात केवळ 8 दिवसात चीन सरकारनं 1000 बेडची क्षमता असलेलं हॉस्पिटल उभारलंय। अवघ्या 8 दिवसात हॉस्पिटलची उभारणी। 24 जानेवारीला हॉस्पिटलच्या कामाला सुरुवात झाली। 25,000 स्क्वेअर मीटर इतक्या जागेत हे हॉस्पिटल उभारण्यात आलं। या रुग्णालयात एकाच वेळी 1000 रुग्णांवर उपचार करणं शक्य होणार आहे। हॉस्पिटलचं बांधकाम सुरू झाल्यापासून चीनच्या सरकारी टीव्ही चॅनलवर याचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं। इंटरनेटवर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून
आजवर 4 कोटी लोकांनी तो पाहिलाय. चीन सरकार युद्ध पातळीवर 2 हॉस्पिटलची उभारणी करणार आहे, तर पहिलं रुग्णालय बांधून पूर्ण झालंय. त्यामध्ये जवळपास 1400 आरोग्य कर्मचारी काम करणार आहेत. वुहानमध्ये आता एकूण 10,000 रुग्णांवर उपचाराची सुविधा करण्यात आली आहे. 2002 मध्ये सार्स व्हायरस रुग्णांवर उपचार करण्यासाठी अवघ्या 7 दिवसात चीननं 1,000 बेडची क्षमता असलेलं रुग्णालय सुद्धा उभारलं होतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.